बबन सर, माझ्या प्रश्नांचं उत्तर दिलं नाही तुम्ही. आता कशासाठी आला तिथे? जा तुम्ही घरी आणि झोपा शांततेत. असंही आदिती मॅम कोण आहेत ना तुमच्या? कोणीच तर नाही. तुमची जगण्याची संधी त्यांनी हिरावून घेतलीत असं म्हणालात ना तुम्ही? मग जा घरी आणि जगा आता सुखाने. मग मी काय करायचं आणि काय नाही करायचं हे तुम्हाला सांगू नकोस. छे हो, मी कोण सांगणारी? विनवणी केली ती तरी कुठे ऐकलीत तुम्ही? तुमच्या मर्जीचे मालक ना तुम्ही. पण मला सांगा सर, आता कुठलं कर्तव्य पार पाडायला आलात तुम्ही? तू जरा जास्तच बोलतेस. हे असले प्रश्न तुम्हाला विचारायची काही गरज नाहीये. प्रश्न मी नाही विचारायचा तर मग कोणी विचारायचं सर? काय चाललंय? केवढा आवाज? हे हॉस्पिटल आहे, इथे पेशंट आहे, प्लीज शांत राहा. सॉरी सॉरी बाबा. हे घे, खायला आणलं दोघांसाठी. मला नकोय काय खायला. मी आणलंय म्हणून नकोय का? बबन हिला सांग, खाल्लंस तर भांडायला जोर येईल. सांगितलं ना नकोय खायला. बबन एक काम कर, याच हॉस्पिटलमध्ये आणखीन एका बेडची व्यवस्था होते का बा? लवकरच इथे आणखीन एक पेशंट ऍडमिट होणार आहे असं दिसत. तुम्ही काही काळजी करू नका. हो तावडे साहेब, काय झालं? मी नंतर फोन करतो. हा या शिरसेकर, या तोंड गोड करा. आपली मोहीम फत्ते झाली. फत्ते झाली? अहो पण बातमी कुठे आहे?
बातमी आली नाही म्हणजे काहीच गडबड नाही झाली. आपल्या माणसांनी तो काम वाजवला असणार. घ्या. नाही पण मला अजूनही वाटतं की आपण खात्री करून घ्यायला हवी तावडे साहेब. अहो काय शिरसेकर, प्रत्येक गोष्टीत तुम्ही शंका काढता. घ्या, तोंड गोड करा. घ्या घ्या, तोंड गोड करा, मस्त राहा, कळगा. आणि हे डोक्यातले शंका कुशंका सगळे बाहेर टाकून द्या. आता शोक सभेच्या तयारीला लागावं लागेल. माझ्या आयुष्यातली सगळ्यात महत्वाची आणि जवळची व्यक्ती खूप मोठ्या संकटात. जीव धोक्यात आहे त्यांचा. त्यांचं रक्षण कर आणि लवकरात लवकर बरं कर माझ्या आदिती मामना. कधी विरते नाती कळते ना कोणा नियतीच्या गाठी का भावनाना इथे ना थारा का जीव घेणा हा कोंड मारा आस झोकुनी आधावे काळ भरा भरा काळाच्या याचा कोरीचा काळ झाला चरा नशिबारे नशिबारे तुझा खेळ कळे ना डॉक्टर. मॅडम कधीपर्यंत शुद्धीवर येतील? आजची रात्र क्रुशल आहे. तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. जन्म फाटका हो आस झोकुनी आधावे काळ भरा भरा काळाच्या याचा कोरीचा काळ झाला चरा नशिबारे नशिबारे तुझा खेळ कळे ना आस झोकुनी आधावे काळ भरा भरा काळाच्या याचा कोरीचा काळ झाला चरा. श्री महामंगल नमोस्तुते. वाटलं होतं रात्रीच काहीतरी खबर येईल हॉस्पिटलमधून, पण अजून फोन आला नाहीये. यावेळी नशीब आपल्याला साथ देईल याची जरा शंकाच वाटायला लागले. एवढ्यात निष्कर्ष काढायची गरज नाहीये. बातमी आली नाहीये अजून, पण तीही शुद्धीवर आली नाहीये अजून.
ही बाई एवढी चिवट असेल ना असं वाटलं नव्हतं. बघू बघू काय होतंय ते. शांतनु कुठे? झोपला असेल. रात्री उशीर झाला असेल ना हॉस्पिटल मधून यायला. मी आले त्याला उठवून. जरा भानावर आणा त्याला. शांतनू, शांतनू अजून उठला नाहीस? ए बाळा, अरे कुठेतरी जायचं होतं ना तुला, लवकर उठव म्हणाला होतास, वाजले बघ किती. मी काम करतो, पटकन आवरतो आणि जाऊन येतो. अरे हो, इतक्या गडबडीत कुठे निघालास तू? हॉस्पिटलला जाऊन बघून येतो तिला. तिला आता काय गरज आहे तिकडे जायची? तू तुझं कर्तव्य पार पाडलंयस ना. अरे तिला गरज नाहीये तुझी, मग तू मोठे बबन आहे ना तिथे, तो हॉस्पिटल मध्येच आहे, त्याला जाऊन बघून येतो. जाऊ ना मोठी आई. ठीक आहे जा, मी तरी काय बोलणार, तुझा निर्णय तू घेऊ शकतोस. मला आपल्यासारखं असं वाटतं की तिने तुझ्यासाठी ना काहीच केलेलं नाहीये, पण तुझ्याकडनं सेवा मात्र करून घेते. नाही मोठी, मला तिची सेवा करायची काही हौस नाही. तू माझी आई आहेस, ती नाही. मी माझ्या मोठ्या आईचा मुलगा आहे. बघ, बाकी काहीही असलं तरी तिच्यावर हल्ला आपल्या कॉलेजमध्ये झालाय. ती त्या ऑफिशियल कामासाठी आली होती, आपली गेस्ट होती, म्हणून करतोय मी हे सगळं. ये जाऊन तू. आवरतो मग पटकन. मोठे त्या सगळ्या गोंधळात तुला हे द्यायचं राहूनच गेलं. डिवोर्स पेपर्स सह्या केल्या आहेत तिनं. तू केवढं मोठं काम केलंस तुला माहितीये का? आता तू आणि प्रभाकर भाऊजी दोघेही मोकळे अल्प. शांतनू, रक्ताचं ठसे. काहीच न बोलता पडून राहिलेलं बघत नाहीये मला. तुम्ही तर कधीच कोणाचं काही वाईट करत नाही. मग कोणी केला असेल हल्ला आणि कशासाठी? मॅमचं शेवटचं बोलणं कोणाशी झालं होतं? दीप सर, प्रदीप सरांनंतर मॅम कोणाशीच बोलला नाहीये. स
सूर्यवंशी कॉलेजमध्ये गैरव्यवहार. संस्थेतल्या ॲडमिशन्सच्या बाबतीत भरपूर घोळ आहेत. डोनेशन घेऊन मेरिट नसलेल्या मुलांना प्रवेश देण्याचं प्रमाणही मोठं आहे. संस्थेतल्या टेम्पररी शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना परमनंट करण्यासाठी पैसे मागून घेतले जातात. त्यांना परमनंट न करण्यात आपला स्वार्थ आहे हे संस्थेला माहिती आहे. म्हणजे कॉलेजच्या गैरव्यवहाराबद्दल आदिती मॅमला आधीच कळलं होतं. म्हणून कदाचित त्यांना कॉलेजमधून जाण्याआधी बोर्ड ऑफ डिरेक्टर्सची मीटिंग घ्यायची होती. त्यांनी मला तसं कळवलं पण होतं. एक्झॅक्टली. त्यांनी नक्कीच बोर्ड ऑफ डिरेक्टर्सची मीटिंग घेतली असेल आणि त्यात सगळ्यांना जाब विचारला असेल जे कोणालाही पटलं नाही. आणि शांतनुसरांना तर जास्तच राग आला असेल. त्यांना असंच वाटतं की आदिती मॅम इथे कॉलेजचं नाव खराब करायला आल्यात आणि म्हणून त्यांनी हे रिपोर्ट्स तयार केले. तसंही शांतनुसरांना कॉलेजच्या इमेजची जास्त काळजी. हे रिपोर्ट्स वरपर्यंत पोहोचू नये म्हणून हा हल्ला झालाय. नाही मॅम, ज्यांनी कोणी तुमची ही अवस्था केली त्यांना मी सोडणार नाही. बबनदा पल्लवीताई, काय बबनदा, तुम्ही आदिती मॅम कडे थोडा वेळ लक्ष ठेवा, मी आलेच. ए पल्लवीताई, अग कुठे गेली असेल ही? असं काय झालं अचानक? मोठ्या जाऊ बाई, एक विचारायचं होतं. मी आणि मेघना हॉस्पिटलला गेलो तर चालेल का? म्हणजे बघायचं होतं त्यांना. तिथे काय प्रदर्शन मांडलंय का? काही गरज नाही जायची. आमच्या फेऱ्या होतात ना, तेच खूप आहे. मोठे काका, मोठे इन्स्पेक्टर वाघमारे आलेत. म्हणतात तुम्हाला भेटायचं आहे. इन्स्पेक्टर इथे? अरे वाघमारे सर, तुम्ही इथे? थेट आमच्या घरी? ते न कळवता? ठीक आहे, हरकत नाही. सुपर्णा, यांच्यासाठी चहा कॉफी नाश्ता वगैरे? नाही नाही, नको काका. सर मला थोडी चौकशी करायची होती. चौकशी आमची? हो. ठीक आहे, या बसा. बोला. तर या आदिती सूर्यवंशी राहतात कुठे? ती दापोलीला राहते स्वतंत्रपणे. आणि इथे कशासाठी आल्या होत्या? कॉलेजच्या तपासणीसाठी. डिपार्टमेंटने पाठवलं होतं. कसली तपासणी? म्हणजे काय आहे की आमच्या कॉलेजमध्ये रुटीन तपासणी आहे बस. म्हणजे प्रोफेसर, स्टुडंट्स रेशिओ, कॉलेजची व्यवस्था वगैरे वगैरे. आणि त्यांचे मिस्टर? प्रभाकर. ते विपश्यनेला बँगलोरला गेले. बरं, त्यांना कळवलंय का हे? नाही नाही, म्हणजे विपश्यनेला फोन बंद ठेवावा लागतो ना. आणि आम्हाला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर? त्यांनी ज्या वेबसाईटवरनं ॲडमिशन घेतली आहे त्याचे कॉन्टॅक्ट डिटेल्स मी देतो तुम्हाला. बरं ठीक आहे, आम्ही बोलून घेतो त्यांच्याशी. साहेब, खरं म्हणजे त्या दोघांचं तसं नातं तुटलेलं आहे बरं का आता. हा म्हणजे त्या दोघांचा घटस्फोट होणार होता आता. घटस्फोट? तुमचा पुतण्या दिसत नाहीये कुठे. काय नाव त्याच? शांतनु सूर्यवंशी.
तुम्ही आमचे व्हिडिओज कधीही कुठेही आणि कितीही वेळा पाहू शकता. त्यासाठी बघत रहा स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल आणि हो त्यासाठी सबस्क्राईब करा.